माणूस मेल्यानंतर केलेलं कौतुक आणि मन दुखवल्यानंतर मागितलेली माफी दोन्हींना महत्व राहत नाही. कोणत्याही व्यक्तीला जास्त सुधारायचा तुम्ही प्रयत्न कराल तर तो तुमचा शत्रू बनू शकतो. प्रत्येक गोष्टीत मुहूर्त शोधणारा माणूस एक दिवस बिना मुहूर्ताचा जगाचा निरोप घेतो. परिस्थिती कशीही असो, माणसाचे विचार आणि इच्छाशक्ती उंच असायला हवी. माणूस कितीही श्रीमंत झाला तरी तो वेदना विकू शकत नाही आणि शांतता विकत घेऊ शकत नाही. विचार हे आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल. स्वभाव ही अशी गोष्ट आहे जी नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवते. कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभाव सुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे. चूक व्यक्तीची असेल तर सुधारता येते, पण व्यक्तीच चुकीची असेल तर मग सुधारणे कठीण असते. पण तरीही लक्षात ठेवा, कधी चूक झाल्यास माफ करा, पण कधी माणुसकी कमी करू नका. चूक ही आयुष्याचे एक पान आहे आणि नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका, पण एका पाण्यासाठी अख्खं पुस्तक गमवू नका. आजचे हे विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.